वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध, 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुकाच्या वतीने आदिवासी कोळी जमातीस ST जात प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसह रेशन कार्ड संदर्भातील सर्व कामे तहसीलदार कचेरीमध्येच व्हावीत, EVM मशीनी संशयास्पद असून ती हटवण्यात यावी या मागण्यांसाठी VBA पंढरपूर शहराध्यक्ष माननीय राजाभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बिराप्पा मोटे, राहुल शिंदे, जिल्हा संघटक राहुल बोरे, कट्टर समर्थक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, कविताताई दंदाडे, शहर महिला अध्यक्षा अंबिकाताई खिलारे, शहर महासचिव कोमलताई मस्के, सचिव अश्विनीताई मस्के, तालुका युवा संघटक शहाजी शिकरे, तालुका उपाध्यक्ष शंकर वाघमारे, मायापा हेगडकर, गणेश बाबर, तानाजी कांबळे, शहर महासचिव सुनील दंदाडे, शहर उपाध्यक्ष बाळू अथटराव, दत्ता थोरात, शहर सचिव संतोष आगावणे, शहर संघटक संतोष अंकुशराव, उत्तम परचंडे, ज्ञानेश्वर भोंडवे, रोहिल एकमल्ले, अप्पुराजा पवार, वसमाणे वोहाळे, साहिल माणे, तुषार माणे, भीम शक्ती संघटना जिल्हा कार्याध्यक्ष आकाश माणे, किशोर सिरोसे यांच्या अर्जुन माणेसह इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आज वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी विविध मागण्या घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही पूर्ण केलं. आज या ठिकाणी गेली 60-70 वर्ष झालं महादेव कोळी समाजास जातीचं प्रमाणपत्र नाही, वैधता प्रमाणपत्र नाही. गेली 60-70 वर्ष झालं हा आपला कोळी समाज बांधव या ठिकाणी सतत मागणी करून सुद्धा या ठिकाणी त्यांना ती मागणी त्यांची पूर्ण होत नाही, त्यांचा सर्वे होत नाही, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि अशा प्रकारे अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार या ठिकाणी केले जातात. म्हणून आम्ही आज या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. आमच्या मागण्या जर 8 दिवसात नाही पूर्ण केल्या, जात वैधता प्रमाणपत्र नाही दिल्यास, आम्हाला जर ST सर्टिफिकेट नाही दिलं, तर यापुढे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी भव्य असं मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे. या ठिकाणी आमच्या समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित राहणार आहेत. आमच्या पंढरपूरचे शहर अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी मोर्चाचं सुद्धा आयोजन करणार आहे. त्याच जरी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, त्याच्या पुढे असं उग्र असं आंदोलन करेन. या ठिकाणी आमची दुसरी मागणी अशी होती की या देशामध्ये जे EVM मशीनद्वारे आमचा जो संशय आहे, जो विविध संघटनेचा या ठिकाणी EVM मशीनमध्ये या ठिकाणी फ्रॉड करून मत ट्रान्सफर केलं जातं आणि या ठिकाणी भाजप या ठिकाणी विजयी होतं, म्हणून आमची निवडणूक आयोगाला या तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आमची विनंती आहे. या ठिकाणी या जगातलं प्रगत देश सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान घेत असताना भारतच का EVM मशीनवर हट्ट धरतोय, म्हणून या ठिकाणी EVM मशीन घालवून या ठिकाणी जुन्या पद्धतीनं आपण बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जाणार पाहिजे. आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला, मत पेटूतून राजा बनवण्याचा अधिकार दिला, तो आज या ठिकाणी होताना दिसत नाही. म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांच्या बाबतीत हे खोटं आहे, कारण ज्यावेळेस मोदी साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी EVM हटाव म्हणून त्यावेळेस सुद्धा त्यांनी मोर्चा आंदोलन केली होती. या ठिकाणी आमची तिसरी मागणी अशी आहे की या ठिकाणी रेशन धान्याच्या संदर्भात खेडोपाडी शहरामध्ये गोरगरिबाच्या अनेक अडचणी आहेत. या ठिकाणी वैयक्तिक माणूस आला त्याला अनुत्तरित करत असताना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरे दिली जातात, कोण इथं अधिकारी ऐकून घेतलं जात नाही. आज या ठिकाणी
खरंच गरगरीब जो असणारा माणूस आहे या ठिकाणी रेशन धान्यापासून अलिप्त आहे. या ठिकाणी कित्येक लोक येतात, त्यांना सांगितलं जातं की तुम्ही बाहेर जाऊन ऑनलाईन करून घ्या, तुम्हाला एवढे दिवस लागतील तेवढे दिवस लागतील, आणि बाहेर गेल्यानंतर रेशन धान्य तुम्हाला मिळवून देण्यासाठी 2000 द्या, 5000 द्या, 4000 द्या. अरे ह्या गोरगरिबाला किती लुटणार आहे. म्हणून या ठिकाणी जर 8 दिवसात यात सुधारणा नाही झाली तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी भव्य असं मोर्चाचं आयोजन करणार आहे. त्यावेळेस शासनाला आम्ही या ठिकाणी कोणतीही आम्ही त्यांचं ऐकून घेणार नाही. या ठिकाणी गोरगरिबावर जे अन्याय करतात, अत्याचार करतात, त्यांच्या कायम निवारण करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी सतत प्रयत्न करत असतात, आणि आम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. म्हणून या ठिकाणी गरिबाला न्याय देण्याच्या भूमिकेत आम्ही सतत असतो. ज्यांच्यावर कुणावर अन्याय होतोय त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी संपर्क करावा, एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी थांबतो. जय भीम. सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट. चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर. संपर्क 84 46 63 63 99.